नमस्कार, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा बातमीपत्रात मी गणेश प्रसाद गोपटे आपलं स्वागत करतो. आता पाहूया जिल्ह्यातील ठळक घडामोडी. महाराष्ट्र आणि विशेषतः कोकणवासियांचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बापांचे पूजन थेट अरब प्रांतांमध्ये होऊ लागले. ओमान देशाची राजधानी मस्कतमध्ये कामानिमित्त असलेल्या भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील अनेक युवकांनी एकत्र येत बाप्पाचे पूजन मोठ्या थाटात केले. कर्नाटक, हैदराबाद, बिहार, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा यासोबतच सिंधुदुर्गच्या दोडामार तालुक्यातील मांगेली गावातील एका युवकाचाही यामध्ये समावेश आहे. चांदा ते बांदा योजनेअंतर्गतची सर्व कामे पुन्हा सुरू केली जाणार आहे. अपूर्ण पर्यटन प्रकल्पांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सावंतवाडी शहरातील टॉय मनोरेल 6 महिन्यात धावणार आहे. त्याचबरोबर सावंतवाडी व आंबोली येथील सर्व पर्यटन प्रकल्प येत्या 1 ते 15 ऑक्टोबर पूर्वी सुरू केले जाणार आहे अशी माहिती शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटन विकास महामंडळाच्या बैठकीदरम्यान दिली आहे. पर्यटन हंगामाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई आणि नाशिक येथील 15 पर्यटकांना घेऊन किल्ला प्रवासी वाहतुकीची पहिली होडी शिवलंका किल्ले सिंधुदुर्गवर दाखल झाली. मात्र किल्ल्यात सर्वत्र वाढलेल्या दाट गवतामुळे किल्ला भ्रमंतीचा मनसोक्त आनंद घेता न आल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. किल्ल्याच्या तटावरही अनेक झाडांनी आपले मुळे घट्ट रोवल्याने या किल्ल्याच्या तटबंदीस धोका निर्माण झाला आहे. महाराजांनी उभारलेल्या जलदुर्गाची नीट निगा राखली जात नसल्याने शिवप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या चव्हाण यांनी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोकणात पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामीण व शहरी पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी खड्डेमुक्त व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती होण्यासंबंधी कार्यवाही व्हावी अशी मागणी पर्यटन महासंघाने केली आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. गुरुवारी रात्री दोडामार्ग पिकुळे लाडाचे टेम येथील शेतकरी कृष्णा काशराम मालटकर यांना दुर्मिळ खवले मांजर आपल्या परसबागेत अडकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कुत्रे व अन्य नैसर्गिक शिकारी यांच्यापासून त्याचे संरक्षण करून त्याला अभय दिले. सदरची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र कार्यालय दोडामार्गचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वन्य पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्यामार्फत त्यांना तपासणी करून या मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. मी देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखाच समदुःखी आहे. मी आमदारकीसह पक्ष सोडला पण शिंदे यांनी आमदारांसह पक्ष सोडला. 50 आमदार सोबत असणारा नेता गद्दार कसा असा सवाल माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केलाय. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात उतरत असून शिंदे सरकारच्या माध्यमातून सैनिक, शेतकरी व जिल्हा विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. घराणेशाहीच्या कारणास्तव आपण काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा झोपडपट्टीत बेकायदेशीरित्या चालणाऱ्या 3 पत्ती जुगारावर शहर पोलिसांनी धाड टाकली आहे. बुधवारी रात्री 2 च्या सुमारास अत्यंत गोपनीयरित्या पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी जुगार खेळणाऱ्या 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून 44,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असतानाच चिपळूण शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या भोगाळे येथील युनियन बँकेचे ATM फोडून चोरट्यांनी तब्बल 14 लाखांची रोख रक्कम लंपास केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी गणेशोत्सवानिमित्त बँकेला सुट्टी होती त्याचीच संधी साधून चोरट्यांनी पहाटे 4 वाजता ATM फोडले. हा प्रकार समोर आल्यानंतर याबाबतची माहिती चिपळूण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. सविस्तर माहिती आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी रोज वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.